आळी कोशावर येऊन आता 24 तास झालेले आहेत. आता हे किती दिवस आपण असं ठेवणार आहे? हे आपण गुरुवारपर्यंत ठेवणार आहे. गुरुवारपर्यंत म्हणजे रविवारी संध्याकाळी आपण आपल्या कोशावर आल्या होत्या. ती चंद्रिका टाकली रविवारी संध्याकाळी. हो, आज आता सोमवार. सोमवारी पूर्ण आल्यावर चंद्रिकेवर राहिलेल्या थोडेसे नवा ही आता एखादी दुसरी कुठंतरी दिसते ती. तू पण आज संध्याकाळपर्यंत अशी करून टाकते कोश. बरं. आता किती म्हणजे कशावरनं ठरवायचं की आता 2 दिवस ठेवायचं 3 दिवस ठेवायचं? कशावरनं ठरवायचं म्हणजे ही जी आहे का, हा, आता जे दिवशी पहिल्या दिवशी केला म्हणजे आलेली शॅम्पल आपल्याला शनिवारी आलते टच आहे बाबा, ही हलते अजून कडक आहे, दबत नाही, हा पूर्ण तुडक्यात दबतोय काही. हा, आता तयार म्हणजे आळी अजून दिसते आतमध्ये. तयार झाला. हा तयार झाला. पण हे कसं असतं आपला शनिवारचा ही, हा शनिवारी सकाळचा शॅम्पलचा ही. बर. आणि आता त्याच्यानंतर आपण रविवारी संध्याकाळी, हा म्हणजे त्याच्यानंतर आपण जवळजवळ 12 आणि 18 तासानंतर परत आपण ही टाकलेला आहे चंद्रिका. चंद्रिका टाकली आता हिला गुरुवार पर्यंत क्लिअर होऊन जाते म्हणजे सगळे. हा, उद्या संध्याकाळपर्यंत असं होऊन जाईल. बरं. जवळजवळ 90% असं होईल, 10% राहील तो गुरुवारी उदय क्लिअर. मग आता ते टणक कोश असा आपण हलवून ओळखायचा ज्यात तसा. हलवून नाही ओळखला चालतंय, हलवला तर चालतंय. हलवला तर आता अशी आळी हलते आतली, नाही हलवला तरी पण ती कडक वाटते नाही काय असं. हो, असं दबत नाही. आता दबत नाही, हात लगेच दबत. ही नवीन आहे, काय काय तुम्हाला दिसते ना अजून. ह्यात आळी तयार करायला लागली म्हणजे अशी काय इनती आळी आहे तिने आता घर केली ती अजून आहे ना ती. उद्या ह्या टायमा पर्यंत ती पण असा दिसून. आता हे कोश करता आपण ठेवलेलं आहे आता असंच. तर आता काय काळजी घेतली का आपण, काय काळजी घ्यायची का बॅच मग आता ह्या स्थितीला? ही काय असं ओपन करायचं. हा पूर्ण म्हणजे संध्याकाळचं पण वातावरण जर असंच असेल, पाऊस नसेल तरी सुद्धा ती ओपनच राखायचं. पाऊस येत असेल तर तेवढं खाली सोडायचं ती. बरं, जेवढी हवा खेळते राहील तेवढं चांगलं. नाही चांगलं ती राहील. आमच्याकडे परवा पाऊस आल्यामुळं आम्हाला ती ह्याच जी कुठं कुठं आळी दिसते ती परवा पाऊस झाल्यामुळं पूर्ण दडपलं होतं. उष्णता चालली, उष्णता चालल्यामुळं तिचा धागा सुटला नाही ना आळीचा. बरं. हा असं झालंय.